राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडुजिया तालुक्याच्या गावात वेगवेगळे विधायक कार्यक्रम राबवून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती रिपाई ए गटाचे तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवासंदर्भात सातारा येथे शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बैठक घेण्यात आली। या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रॅली काढणं, गरीब गरजू मुलांना वह्या पुस्तके वाटप असे विविध विधायक कार्यक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली। यावेळी रिपाईचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, युवक जिल्हा सरचिटणीस राज चव्हाण, खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे, अतुल घोणे, सोन्या गोडसे, अमोल पोळ, विश्वजित शिंदे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वडूज येथे भव्य दिव्य प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात सर्व दलित, पददलित आणि घटनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन श्री भिलारे यांनी केलं आहे। महात्मा फुलेंची जयंती असते, त्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबाचे फुलेंचे शिष्य म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं। अशा प्रकारे ह्या महामानवाच्या विचारधारेची नाळ जोडलेली आहे आणि याच महामानवाच्या संयुक्त जयंतीच्या अनुषंगाने आपली आज ही रिपब्लिकन पक्षाची आपण बैठक लावलेली आहे। या जयंतीचं नियोजन कसं असावं, सहयोग कसं असावं, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काय काम असावं, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे ही विचारधारा नेण्यासाठी पुढं आलं पाहिजे। कारण आत्ताच रामभाऊ म्हटलं त्या पद्धतीने जयंत्या साजऱ्या करणे म्हणजे काय, तर जयंत्या साजऱ्या करणे म्हणजे महाराज या महामानवांचे विचारांची देवाणघेवाण, आदानप्रदान आणि ह्या महामानवाचा विचार समाजामध्ये रुजला पाहिजे। आणि हे महामानव जे आहेत ते महामानव लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजे। आज एकंदर आपण नशिबवान आहे, सातारा शाहूबाजी नशिबवान आहे की फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज या चारही महापुरुषांच्या पदपरशाने पावन झालेली भूमी आहे। आणि इथं जेवढा फावा तेवढा जागर महात्मा फुले साहेबांचा होत नाही। त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो, त्या राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा जागर व्हावा म्हणून आपली एक संकल्पना आहे की रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एक रामभाऊने सांगितलं संध्याकाळी आपण व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला आहे, पण दिवसा या महामानवाचा जागर व्हावा म्हणून जय घोषणेच्या गजरामध्ये त्यांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढायची आपली मोटरबाईक आहे। त्यानंतर संबंधित निवेदन माननीय नगरपालिका शिवो आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचं की या महामानवांचा इथं साताऱ्यामध्ये पुतळा झाला पाहिजे ही मागणी आपण ठेवायची आहे। पूर्वी एका सामाजिक संघटनेत होतो, त्यावेळेस महात्मा फुले हे कणकुंचे आहेत म्हणून आपण खटाव तालुक्याला महात्मा फुलेचं नाव द्या म्हणून सांगितलं होतं आणि तशा प्रकारचा ठराव तिथं पंचायत समितीमध्ये झाला होता, परंतु पुन्हा इथल्या काही नेत्यांच्या माध्यमातून ते बारगळलेलं आहे। तर आपले खटावचे पदाधिकाऱ्याले त्या खटावच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलनाला नवीन सुरुवात करण्यात आली। आपल्याला तू खटावकडला यायचं सागर, तू हा आपले सागर भिलारे या सर्वांनी मिळून आणि आपले जे जुने कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये प्रशांत आहे, अनिल आहे, विशाल आहे, यांना एकत्र येऊन तुम्हाला ते आंदोलन महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त उद्याच्या जयंतीपासून हे आपलं आंदोलन चालू राहील ते त्या महात्मा फुलेंचं नाव देण्यापर्यंत। तर ह्या आपला हा दुसरा टप्पा, त्यानंतर आपला जो 13 तारखेला 12 तारखेला सम्राट अशोकाची जयंती, त्या जयंतीचा कार्यक्रम आपण करणार आहे। त्यानंतर 13 तारखेला संध्याकाळी मी जिथं राहतो तिथल्या लोकांसह आमची संध्याकाळी रॅली असते आणि त्यावेळेस आपण फटाक्याची आतिषबाजी करणार। 14 तारखेला आपल्या पुण्याच्या 14 तारखेला आपल्याला मोठं असं भव्य दिव्य मिरवणूक करणार आहे। आपण ज्या पद्धतीनं आपण दर सालामादानं करतो त्याप्रमाणे किरण आपला यावेळेसुद्धा 132 किलोचा केक कापून आणि फटाक्याची आतिषबाजी करत महामानवाच्या बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्याकडे स्टॅच्यू आहे, तो स्टॅच्यू सिंहासनावरती बसलेला साधारणपणे 7 फूट उंचीचा आहे आणि त्याची आपण भव्य अशी मिरवणूक करणार आहे।
त्याच्यामध्ये पुढे धाजपथक असणार आहे 25-30 लोकांचं, त्यानंतर 550 गाड्या टू व्हीलर असतील, अशा पद्धतीची मिरवणूक आपली आपल्या ऑफिसपासून सातारमध्ये जाईल आणि तिथं आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 किलोच्या टीम आपणार आहे. तर मला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला एक सांगायचं आहे की उद्याचं जर आपण तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये तर एखाद दुसरे दोन बॅनर लावलेच पाहिजे, परंतु तालुक्याचा पदाधिकारी म्हणून जिल्ह्यात तुम्ही सुद्धा एखाद दुसरे बॅनर लावले पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेस आपण पाहतो एखाद्या गोरगरीब माता भगिनीचं आपला वृद्धांचं काम घेऊन शहरामध्ये येतो, त्यावेळेस शहरामध्ये सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यामुळं तिथं कलेक्टर ऑफिस आहे, SP ऑफिस आहे, जिल्हा परिषदचं ऑफिस आहे आणि ह्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यकर्त्याची गुटबस असते आणि ही गुटबस असल्या कारणाने ते दिसलं गेलं पाहिजे. म्हणून प्रत्येक तालुका अध्यक्षाचं कर्तव्य आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी आपला एक बाबासाहेबांना अभिवादनाचा आणि शहरवासियांना शुभेच्छा देण्याचा बॅनर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर जे कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे कोणता की आपल्याला महात्मा फुलेंचं नाव द्यायचं, हे आंदोलन आपलं वर्षभर चालू राहील. जोपर्यंत इथल्या मतदार प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत ते आंदोलन आपल्याला तडीच न्यावं लागेल. अशा पद्धतीचं काम करत असताना आजच्या बैठकीला मी आपण सगळ्यांना आमंत्रित केलं, पण काही जणांचे अचानक संतोष व्हायचे आपल्या बरोबर आहेत, त्यांनी तारे काय म्हणून सांगितलं. त्यानंतर आपल्या सविताईचं नाव घेतलं कार्यकर्त्याने, सविता ताई आपल्या बरोबरच आहेत, त्यांची मुलगी आजारी असल्यामुळे ते आलेले आहेत, दामिनी आपल्या बरोबरच आहे, त्या सगळे मॅडम ज्या आहेत पिंपरीच्या त्यासुद्धा आपल्या बरोबर आहेत, सविता गायकवाड सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि त्यानंतर आपले रंजन आहेत, आपल्या जगताप मॅडम आहेत कोरेगावच्या, ह्या असंख्य लोक आपल्या बरोबर आहेत. त्यानंतर एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वडूज, सातारा. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.